नमस्कार, मी सुवर्णा जोशी, 22 वर्षांची NCP. या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला 22 वर्ष पूर्ण होऊन 23 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने पदार्पण केलेलं आहे. या 23 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या एकमेव नावाभोवती फिरत राहिली. सत्ता स्थापनेपासून काही 5 वर्ष वगळता राष्ट्रवादी कायम सत्तेत राहिली. पण राज्यात एक हाती सत्ता आणि केंद्रात निर्णायक भूमिका या दोन्ही बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळू शकलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 वर्षांच्या प्रवासावर चर्चा करणार आहोत 22 वर्षांची NCP या खास कार्यक्रमातून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात शरद पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं. राज्याचं शिष्टमंडळ ज्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं, यावर पवारांनी टीकाकारांना उत्तर दिलं. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर हे सरकार किती दिवस टिकणार अशी चर्चा सुरू होती, पण यावरही पवारांनी त्यांच्या शैलीमध्ये उत्तर दिलं. हे सरकार 5 वर्ष टिकेल आणि काम करेल, नुसतंच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करून सामान्य जनतेचं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं काम मविया सरकार करेल यात शंका नाही, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. दुसरीकडे सत्ता एकाच ठिकाणी राहिली की ती भ्रष्ट होते, त्यामुळे सत्ता भ्रष्ट होऊ द्यायची नसेल तर ती अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे, असं पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी या सगळ्या प्रतिक्रिया दिल्या. कोणी काही म्हणलो, मला असं आहे की सरकार बनल्याच्या दिवसानंतर सतत चर्चा आणि वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजनचं डिस्कशन किती दिवस, किती आठवडे, किती महिने असं करत एखादं वर्ष असं काही या संबंधीची चर्चा कुणी करत नाही. काल परवा काहीच्या थोडीवर चर्चा झाली, पण मला स्वतःच्या चर्चेची काही चिंता कधी वाटत नाही. राज्याचं शिष्टमंडळ प्रधानमंत्र्यांना भेटल्याच्या नंतर शिष्टमंडळांच्या नंतर माझ्या वाचण्यात आलं की प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांशी स्वतंत्र बसले आणि काही चर्चा विचारविनिमय केला, त्यांनी काही करू पण लगेच वेगवेगळ्या प्रकारच्या शंका आणि वावल्या ह्या महाराष्ट्रामध्ये उसायला काही लोकांनी हे केलेलं आहे. त्याचा विचार यशन सुद्धा करायचं कारण नाही, कारण हा पक्ष काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे आणि आता याच्यामध्ये शिवसेना आलेली आहे. मगाशी मी सांगितलं की शिवसेनेवर आपण कधी काम केलं नाही, पण महाराष्ट्र हा शिवसेनेलासुद्धा अनेक वर्षापासून पाहतो आहे आणि माझं स्वतःच या सगळ्या गोष्टीचा पूर्वीचा अनुभव हा निश्चितपणानं एक विश्वास वाटणारा असाच आहे. कोणी काही शंका घेतली तर शिवसेनेनं ज्या पद्धतीनं त्या कालखंडामध्ये भक्कमपणाची भूमिका घेतली ती भूमिका सोडण्याच्याबद्दलचं काही असे काही केलं जाईल असं जे काहीची अजाकी कुणी मांडत असतील ते वेगळ्या नंदन मानस असतात एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. म्हणून हे सरकार टिकेल, 5 वर्ष काम करेल आणि नुसतं 5 वर्ष नाही तर उद्याच्या लोकसभेला आणि विधानसभेला अधिक जोमानं एकाचीच काम करून सामान्य जनतेचं प्रभावीपणानं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं काम हा पक्ष करेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. शेवटी सत्ता ही अधिक हातामध्ये गेली पाहिजे. सत्ता ही कॉन्सन्ट्रेट झाली एकाच ठिकाणी राहिली तर ती सत्ता भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर ती सत्ता अधिक लोकांच्या हातामध्ये गेली पाहिजे
आणि अधिक लोकांच्या हस्तामध्ये गेली पाहिजे हे सूच आपल्याला मान्य असेल तर एससी ओबीसी असतील याच्या प्रत्येक घटकाला मी सत्तेचा वाटेकरी आहे हे या ठिकाणी कृतीने जाणवेल याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि मला खात्री आहे की हे जसं आपण अधिक जोमाने करू तसं लोकांचा पाठिंबा आपल्याला निराश राहणार आहे. 22 वर्ष अधिक मोलाची आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षामध्ये 22 वर्षात प्रत्येक घराघरामध्ये हा पक्ष जाऊन पोचला अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. अधिक मोलाची आहे ज्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष उभा राहिला, सामान्य माणसांपर्यंत त्यांच्या समस्या गरजा सोडवण्यासाठी पोहोचला आणि मगाशी जी चित्रफीत आपण बघितली त्यातून महाराष्ट्रव्यापी राष्ट्रवादी पक्षाने किती तळागाळापर्यंत जाऊन काम केलं याची छोटीशी चुणूक देण्याचा प्रयत्न देखील झाला. आदरणीय पवारसाहेबांनी राजकीय आयुष्य जगत असताना स्वाभिमानाने ते कसं जगायचं असतं याचा या देशात आदर्श घालून दिलेला आहे. पहिल्या लाटेत सगळ्यांनी घरातच सुरक्षित राहावं असं सगळ्यांना वाटत होतं, मात्र शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. या वयातही कोरोना संकटात कसलाही विचार न करता त्यांनी केलेला हा दौरा सगळ्यांनाच प्रेरणा देणारा, नवी उमेद देणारा ठरला अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. खूप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यावेळी आम्ही कितीही म्हणालो की साहेब जरा आपलं वय आणि सगळ्या गोष्टी पाहता, पण साहेबांनी 80 वर्षाच्या तरुणांनी, मी असं म्हणेल की त्यावेळी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आणि एक प्रकारे एक मेसेज दिला, एक संदेश दिला की आपण अशा या संकटामध्ये कसं आपण पुढे येऊन लीड फ्रॉम फ्रंट ज्याला म्हणू आपण त्या पद्धतीनं कसं आपण कार्य केलं पाहिजे हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या केलेल्या कार्यातून आपल्याला दिसून आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राज्याच्या मातीशी आणि जनतेशी जोडलेला पक्ष आहे अशी भावना व्यक्त केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. तर संघर्षातून पक्षाची निर्मिती झाली असून पक्ष अजूनही संघर्ष करतो आहे असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या मातीशी आणि महाराष्ट्रातल्या माणसांशी नातं सांगणारा पक्ष आहे, राज्यातल्या जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे आणि महाराष्ट्राची निर्मिती संघर्षातनं झाली तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही त्याची स्थापना संघर्षातनं झाली आणि संघर्ष करतच हा मोठा झाला. खूप संकटं बघितली, अनेक नैसर्गिक संकटं बघितली, आजही बघतोय. अजूनही हवामान खातं सांगतंय की 3-4 दिवस पावसाचे मोठ्या प्रमाणावर विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई ह्या सगळ्या आपल्या कोकणच्या किनारपट्टीमध्ये थोडी काळजी घेण्याची गरज आहे. तशा प्रकारची पावलं पण आपण सरकारच्या माध्यमातून उचललेली आहे आणि हा सगळा संघर्ष करत असताना संघर्षाची आव्हानांशी लढणं आणि महाराष्ट्राचा आणि राष्ट्रवादीचा हा धर्म आहे. 2 नेत्यांशी आपण बोलणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचं मूळ असलेले एक नेते आत्ता जे शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत सचिन अहिर. सचिनजी, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. आणि पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नेते राहिलेले अंकुश काकडे हे देखील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. अंकुशजी, आपलं सुद्धा स्वागत या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. नमस्कार. तुम्हा दोघांचंही अभिनंदन सुरुवातीला केलं पाहिजे. 22 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला झाली आहेत. सचिनजी, तुमचं अभिनंदन याकरता कारण सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही कार्यकर्ते होतात, खंदे कार्यकर्ते होतात. जेव्हा तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळेचं तुमचं बोलणं आणि तुमची प्रतिक्रिया मला खूप चांगली आठवते. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसविषयी तर प्रेम व्यक्त केलंच होतं, मात्र त्याच वेळेला जेव्हा तुम्ही शरद पवारांचं नाव घेतलं तेव्हा सुद्धा तुमचा आवाज भरीव झाला होता, भरला होता. मी तुमच्यापासूनच सुरुवात करीन. सचिनजी, तुमचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा ऋणानुबंध किती वर्षांचा, आणि जर
काही शब्दांमध्ये तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसविषयी पवारांविषयी काही सांगायचं असेल तर अगदी काही कमी शब्दांमध्ये काय सांगाल? नक्कीच आहे, चिडीतून ज्यावेळी कार्यकर्ता तयार होतो तशातला कार्यकर्ता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या काळामध्ये जे प्रस्थापित असलेले सर्व वेगवेगळे पक्ष होते त्यातून निर्माण झालेला आणि तो एक संघ आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या काळामध्ये आलेला तो कार्यकर्ता होता आणि म्हणून एक मोठी उभारी आणि भरारी ही या पक्षामध्ये मिळालेली होती. आदरणीय साहेबांबद्दल मी बोलणं तर फार छोटं होईल, परंतु त्यांचं कार्य काम हे संपूर्ण आज भारतामध्ये नाही तर जगाच्या स्तरावरती पण ज्यावेळी इतर नेत्यांची चर्चा होईल तर त्यावेळी त्यांचं विश्लेषण त्यांचं केलेलं कार्य काम याची नोंद ही इतिहासामध्ये पण होईल. नक्की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 20 वर्ष ज्यावेळी सहवासामध्ये राहिलो काम करताना त्या पक्षाला वाढवण्याची भूमिका आम्ही सर्वांनी मिळून घेतली तर तो पक्ष पुढे ज्यावेळी येतोय आणि आज 22 वर्ष पूर्ण करतोय तर नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे दूरदृष्टिकोनातून नेता ज्यावेळी समविचाराच्या लोकांना एकत्र आणू शकतो आणि समविचार नसता तरी देखील एक कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्रित आणू शकतो तो म्हणजे आदरणीय पवार साहेब आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण पाहतोय की ही महाआघाडी आज मोठ्या जिद्दीने जोमाने ही पुढे त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. नक्की सचिनजी, एका गोष्टीचं मात्र नक्की खुल्या मनानं कौतुक केलं पाहिजे की सतत आपण शिवसेना असो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण कार्यरत होतात 20 वर्ष तेव्हा सुद्धा सतत आपण स्वतःला वेगवेगळी पदं भूषवलेली असून सुद्धा कार्यकर्ताच म्हणत आलेला आहात. सर्वसामान्यांशी नाळ बांधून ठेवण्याकरता आपण किती स्वतःला सतत सजग ठेवता हे याचं द्योतक आहे असं मला वाटतं. सचिनजी आपल्याशी संवाद साधते पण पहिली प्रतिक्रिया अंकुशजींकडनं घेते. अंकुशजी, आपला राजकारणातला प्रवास हा साधारण मी चुकत नसेल तर 1968 पासूनचा, कार्यकर्ता म्हणून तुम्ही सुरुवात तुमची झाली तेव्हापासूनचा, आणि सगळ्यात आधी तर जनसंघाच्या मालतीबाई यांच्या विरोधात तुम्ही सुरुवात केलीत, निवडणूक लढलीत, त्याच्यानंतर 3 तुम्ही नगरसेवक म्हणून जिंकलात, महापौरपद तुमच्याकडे होतं. तुमचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा ऋणानुबंध किती जुना? तुम्ही तर सगळा प्रवास 22 वर्षांचा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला असेल राष्ट्रवादीचा. सुवर्ण हो बोला सर. माझ्या बाबतीतली अतिशय सविस्तर माहिती तू काढून ठेवलेली आहे, मला आनंद वाटला. राष्ट्रवादीची स्थापना 22 वर्षापूर्वी झाली हो, परंतु त्यापूर्वी 1978 ज्यावेळेला पुरोगामी लोकशाही आघाडीचं सरकार पवारसाहेबांनी स्थापन केलं तेव्हापासून तर आजपर्यंत मी पवारसाहेबांच्या सोबत आहे आणि याचा मला निश्चितच सार्थ अभिमान आहे. आता 1999 राष्ट्रवादीची स्थापना कशी झाली त्या कटु अनुभवाच्या तपशिलामध्ये जाणं मला आज या क्षणाला योग्य वाटत नाही, परंतु ते असतील पवारसाहेब असतील, तारिक अनवर असतील किंवा पी ए संगमा असतील, हे काँग्रेसमधले एक अतिशय तिघही मोठे नेते आणि त्यांचं त्यांनी त्या कार्यकारिणीमध्ये एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रावरती चर्चा व्हावी अशा प्रकारची माफक अपेक्षा या तिघांनी देखील केली, परंतु दुर्दैवाने त्याला वेगळे फाटे फुटले आणि पवारसाहेबांना काँग्रेस पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. साहजिकच या तिघांनी त्यावेळेला या तिघांना ज्यावेळेला बाहेर काढलं त्यावेळेला अनेकांनी त्यांना उपमा दिली, कोणी त्रिदेव म्हणत होते, कोण त्रिमूर्ती म्हणत होते, कोणी 3 मस्किटर्स म्हणत होते. असा हा विनोदातला भाग जरी आपण बाजूला ठेवला तेव्हा तिघांनी स्वतंत्र काँग्रेसचाच विचार पुढे नेण्याचा मनामध्ये ठेवलं. गांधी नेहरूंपासून आपण काँग्रेसचा जो विचार आहे तोच आपण पुढे न्यावा याच्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये शिवाजी पार्कवरती 10 जूनला पक्षाची स्थापना केली. तुला आठवत असेल कदाचित की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्या ठिकाणी मोठमोठ्या सभा होत होत्या. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विजयादशमीचा मेळावा त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने भरत होता, परंतु इंदिराजींची एक सभा सोडली तर काँग्रेसचा कोणी नेता शिवाजी पार्कवरती जाहीर सभा घेण्यासाठी धजावत नव्हता. पवारसाहेबांनी मात्र ते धाडस केलं. अगदी आमच्याही मनामध्ये शंका होती की एवढं मोठं मैदान भरेल का, परंतु त्यावेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य लाखो कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले, शिवाजी पार्कचं मैदान संपूर्ण भरून बाहेर रस्त्यांवरती देखील आणि विशेष म्हणजे वाटेमध्ये
म्हणजे मुंबईला काही जण पोहोचले नाहीत, वाटेमध्ये देखील हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. आणि आणि मला असं वाटतं की अंकुशजी, दोन 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 गोष्टी, दोन क्षण ज्याचा तुम्ही आत्ता उल्लेख केला, तो दिवस जेव्हा कार्यकर्त्यांच्या मनात धाकधूक असेल की हे सगळं जे जमवून आणतायत शरद पवार ते होईल की नाही, पण तरी त्यांच्यासोबत उभं राहायचं, आणि हा दुसरा क्षण आत्ताचा रिसेंटली मवियाची जेव्हा घडी बसवत होते शरद पवार, तेव्हा हे सगळं होईल की नाही, जमून येईल की नाही, ही घडी बसेल की नाही, हे सरकार टिकेल की नाही, अशा सगळ्या शंका मनात असताना सुद्धा खूप मोठ्या संख्येनं आणि ताकदीनं शरद पवारांच्या सोबत सगळे कार्यकर्ते उभे राहिले. अंकुशजी, मी तुमच्याशी बोलते. सचिनजी, 20 वर्षांचा तुमचा ऋणानुबंध राष्ट्रवादी काँग्रेससोबतचा आणि शरद पवारांसोबतचा, या 20 वर्षांमध्ये तुमच्याबरोबर पॉलिटिक्स झालं नसेल, तुम्हाला काही कटू अनुभव आले नसतील असं अजिबात नसेल, पण तरी सुद्धा अशी कुठली गोष्ट होती जिने राष्ट्रवादी काँग्रेसशी आणि शरद पवारांशी तुम्हाला इतक्या घट्टपणे बांधून ठेवलं होतं? सचिनजी काही क्षणासाठी थांबवते कारण तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. अंकुशजी, सचिनजी एकदा बोलता, आवाज तुमचा पोहोचतोय का? मी म्हणत आहे की ज्या पवार साहेबांची म्हणजे एक जी आहे, म्हणजे ज्याला आपण कुठच्याही प्रकारे कार्यकर्ता निवड करण्याची जी त्यांची पद्धत, आणि एकदा कार्यकर्ता निवडलं केल्यानंतर त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहणं हा त्यांचा जो गुण आहे, हे मी फार जवळून पाहण्याचं काम केलेलं आहे. आणि मग कार्यकर्ता जर त्यावेळी जर अडचणीत आला तरी देखील त्याची बाजू समजून घेऊन त्याच्या मागे उभं राहणं हे नेहमीच त्यांनी तो धोरण स्वीकारण्याची भूमिका घेतली. अनेक चांगले अनुभव, अनेक कटू अनुभव जरी असले तरी देखील पवार साहेबांनी एक गोष्ट नक्कीच ठेवली की मग कुठचाही खालचा कार्यकर्ता असेल, तो माझ्यासारखे असंख्य असे कार्यकर्ते त्या काळामध्ये असतील, त्याच्याशी तो जरी भेटत नसेल पण त्याच्याबरोबरचे संबंध आणि त्याची बांधिलकी ही शेवटपर्यंत जपून ठेवण्याचं काम केलं. म्हणून ज्यावेळी कधी ते दौऱ्यावर गेले तर ते कार्यकर्ता तो त्याला भेटत नसेल पण त्याला लगेच त्यांच्या नावाने हाक मारणं, हे त्यांच्यातला जो गुण होता तो निवड फक्त गुण नाही तर त्याच्याबद्दलची बांधिलकी जी होती ती ते त्या माध्यमातून दिसायची. सचिनजी, या या 20 वर्षांमध्ये बहुतांश वेळा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये होती, पण ज्या वेळेला सत्तेमध्ये नव्हती राष्ट्रवादी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेत नव्हता, तेव्हाचा काळ जास्त आव्हानात्मक वाटतो की सत्तेत असताना जुळवून घेणं आणि सतत काम करत राहणं हे आव्हानात्मक होतं राष्ट्रवादी काँग्रेससाठी? दोन्ही होत्या, कारण ज्यावेळी सत्ता मिळाली अशा एका पक्षाबरोबर ज्यावेळी आपण त्यांच्याशी सर्व नाता तोडून आपण आलेलो तरी असं असताना देखील तो बॅलन्स भूमिका ठेवून काम करण्याची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला. आपली ताकद आहे पण आपली ताकद त्या पक्षाबरोबरची पेक्षा मोठी असती तरी देखील त्याला समजून घेऊन त्याला ते पक्षाला जे आघाडीला पुढे नेणं एक मोठी कसोटी होती, आणि ती कसोटी गेल्या 15 वर्ष लोकांनी कौल दिल्यामुळे ते ठेवता आली. आणि वेळोवेळी असा प्रसंग होता की आता काय करायचं, किंवा आता आपण हे मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्रिमंडळामध्ये या गोष्टी होणार असेल नसेल तर काय किंवा काय, पण शेवटी ही आघाडी ही वैचारिक आघाडी आहे आणि लोकांच्या हितासाठी आहे हा दूरदृष्टिकोन ठेवून जे 15 वर्ष सत्ता मध्ये काम करून घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम जे पक्षाने त्या काळामध्ये केलं ही नक्कीच कसोटीची बाजू होती. विरोधामध्ये असताना आपल्याला काही भूमिका विरोधक म्हणून घेऊन बोलावे लागतात किंवा मांडावे लागतात जनतेत, पण ते डिलिव्हर करण्याची भूमिका आपल्याला घेता येत नाही. पण सत्तेमध्ये असताना आपण जे बोललो किंवा आपण जे वागलो किंवा आपण ज्या पुरोगामी महाराष्ट्राची जी आपण बाजू मांडतोय, सर्व समाजाला एकत्रित ठेवण्याची जी भूमिका करतोय, त्या प्रत्येक समाजापर्यंत आपण पोहोचतोय की नाही, तो समाज आपल्या बरोबर राहतोय की नाही राहतोय, या ही कसोटी होती. आणि विशेषतः शेतकरी असेल, कामगार असेल किंवा सर्वसामान्याची बाजू घेऊन ज्यावेळी आपण मांडतोय किंवा बोलतोय तर ते निवळ फक्त बोलून होणार नाही तर त्याला काहीतरी देणं पण आपला भाग पडतो, हे त्या त्या काळामध्ये बघण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यामध्ये घेण्याचं काम केलं. म्हणून मला असं वाटतं तो एक मोठा कसोटीचा जी बाब होती. सत्तेमध्ये असलेली लोक चेहरे हे आपल्याला जरी दिसत असेल पण त्याच्या मागे ते काम करण्याची भूमिका, जी कसोटी करण्याची भूमिका, मग त्यामुळे काही असं वाद निर्माण झाला तरी देखील ते कसं वाद चव्हाट्यावरती न आणता सामंजस्यपणाने बसून कसं मार्ग काढता येईल किंवा पवार साहेबांचा मार्गदर्शन घेऊन कसं काम करता येईल हे त्या त्या काळामध्ये घेतलं. आणि म्हणून ती जी जो कोलिएशन गव्हर्नमेंट जो होता जे केंद्रामध्ये अनेक वेळा सक्सेसफुल होऊ शकलं नाही
ते राज्यामध्ये निश्चितपणे त्या काळामध्ये करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घेण्यात आलेली, हे नकारता येणार नक्कीच. शिवसेनेचे नेते सचिन अहिर आपल्या सोबत आहेत, अंकुश काकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवक्ते आपल्या सोबत आहेत, आणि काही वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हेमंत टकले सुद्धा आपल्याबरोबर जोडले जातील. सचिनजी, मी आपल्याला विनंती करेन आपण असेच कार्यक्रमामध्ये आमच्यासोबत सहभागी राहा. आपण कार्यक्रम सोडून खरं तर आमच्या या चर्चेत सहभागी झाल्यात त्याबद्दल सुरुवातीलाच आभार मानते, पण आमच्यासोबत असेच राहा. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकची वेळ झाली आहे. 22 वर्षांची NCP या कार्यक्रमामध्ये काही क्षणात पुन्हा भेटूया. बावीस वर्षांची NCP या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. अनेक मान्यवरांनी वेगवेगळे पक्ष स्थापन करून सुद्धा जितकं यश मिळवता आलं नाही तितकं शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये 22 वर्षांपैकी 17 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत राहिला, अशी प्रतिक्रिया दिली प्रफुल्ल पटेल यांनी. अनेक मान्यवरांनी, मोठमोठे नेत्यांनी वेगळे पक्ष स्थापन करून सुद्धा देशामध्ये त्यांनी यश मिळवला नव्हता, आणि म्हणून शंका अशी असणं हे स्वाभाविक होता. पण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रासारखा एवढा मोठा आणि महत्त्वाच्या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेनंतर आपल्या सगळ्यांच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे आणि अभिमानाची पण गोष्ट आहे की 22 वर्षांपैकी 17 वर्ष आपण सत्तामध्ये या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपण राहिलेलो आहोत. आपण 22 वर्षांची NCP या कार्यक्रमामध्ये बोलतो आहोत. अंकुश काकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नेते जे आपल्याबरोबर जोडलेले आहेत, सचिन अहिर शिवसेनेचे नेते ज्यांचा 20 वर्षाचा काळ राष्ट्रवादी काँग्रेससोबत आणि अनुषंगाने शरद पवारांच्या नेतृत्वात काम करण्यामध्ये गेलेला आहे, आणि आता आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत हेमंत टकले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. हेमंत सर, या सेगमेंटमध्ये तुमच्यापासून सुरुवात करते. तुम्ही आत्ताच जोडले गेला आहेत, 22 वर्षांची NCP असा मुद्दामून कार्यक्रमाचं नाव ठेवलं आहे. 22 वर्ष झाली या पक्षाला आणि आता 23व्या वर्षात या पक्षानं पदार्पण केलंय. तुमचा किती वर्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस सोबतचा ऋणानुबंध, साधारणपणे 2000च्या आधीपासूनच तुम्ही आहात, पण किती वर्षांचा ऋणानुबंध आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत पुढची राजकीय कारकिर्द करावी असं का वाटलं किंवा असा काय विचार होता मनात? हेमंत सर, हेमंत सरांशी आपण बोलूया. अंकुश काकडे, मुख्यमंत्री असतानाचा जो काळ होता तो थोडा कठीण होता का वेगवेगळे जे निर्णय घेतले त्या वेगवेगळ्या निर्णयांमधून ज्या गोष्टी पुढे आल्या किंवा ज्याचे परिणाम तुम्हाला दिसले ते आनंददायी होतं पवार साहेबांसोबत? सुवर्ण खरं म्हणशील तर 1980 ते 86 आणि त्याच्यानंतर 1994 ते 1999 अशी 6 आणि 5 11 वर्ष पवारसाहेबांनी विरोधी पक्षामध्ये काढली. 80 ते 86च्या काळामध्ये एस काँग्रेस होती आणि एस काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पवारसाहेब देशामध्ये काम करत होते. त्यावेळेस आमचा लढा हा काँग्रेसबरोबर होता आणि 1986ला आम्ही ज्यावेळेला काँग्रेसमध्ये विलीन झालो त्यानंतर 1994 ते 99 या कालखंडामध्ये आम्हाला सेना भाजप युतीच्या विरोधामध्ये लढावं लागलं. जर तुम्हाला विचारलं की सत्तेमध्ये असताना तुम्हाला काम करण्याला बरं वाटत होतं का विरोधी पक्षामध्ये, तर माझं प्रांजळ मत आहे की 1980 ते 86 आणि 94 ते 99 या विरोधी पक्षामध्ये काम करण्यामध्ये आम्हाला जो आनंद मिळत होता तो सत्तेमध्ये कदाचित आम्हाला मिळत नाही. विरोधी पक्षामध्ये राहून लोकांचे प्रश्न मांडणं, लोकांचे त्या ठिकाणी गाराणी सरकारपुढे मांडण्यामध्ये जो एक प्रकारचा वेगळा आनंद असतो तो सत्तेमध्ये असल्यानंतर त्याच्यावरती फार मोठी बंधनं येतात. आपण मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीमध्ये साहेबांचं विचारलं, 78 ते 80 या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कालखंडामध्ये पवारसाहेबांकडे फक्त 36 आमदार होते आणि बाकीचे सगळे आमदार जनता पक्षाचे होते. त्यावेळेला मोठे मोठे दिग्गज SM जोशी असतील, शंकरराव चव्हाण असतील, राजाराम बापू पाटील असतील, भारतीय जनता पक्षाचे उत्तमराव पाटील, अशोक अडवाणी,
अशी दिग्गज मंडळींना बरोबर घेऊन पवारसाहेब काम करत होते. त्यावेळेला कुठेही सरकार चालवताना पवारसाहेबांना कुठेही अडचण आली नाही. त्यावेळेचा विरोधी पक्ष देखील हा समजूतदार विरोधी पक्ष म्हणून काम करत होता. केवळ विरोधासाठी विरोध करायचा किंवा खालच्या पातळीवरती जाऊन विरोध करायचा अशा प्रकारचे विरोधी पक्ष त्यावेळेला नव्हते. मग ते काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असेल किंवा विरोधी पक्षामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, जनता पक्ष असेल, परंतु त्यावेळेला साहेबांना कुठे अडचण आली नाही. 86 पवारसाहेब काँग्रेसमध्ये आल्यानंतर 87 साली 88 साली त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदावरती काम करण्याची संधी मिळाली. अर्थात ती काम करण्याची संधी मिळाल्यानंतर काही गोष्टीमध्ये पवारसाहेबांना दिल्लीचे निर्णय मान्य करावे लागत होते किंवा दिल्लीच्या ज्या काही सूचना आहेत त्या अर्थात त्या करत असताना पवारसाहेबांनी स्वतःची मतं कधी सत्तेमध्ये असताना बाजूला ठेवली नाहीत. त्यांना जे योग्य वाटतं ते योग्य करण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळेला काही निर्णय त्यांचे असे होते की पक्षामधल्या अनेकांना उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं त्यावेळेला पक्षामधून देखील विरोध झाला की साहेब हे करू नका, पण साहेबांनी तो निर्णय अंमलामध्ये आणला. त्यानंतर महिलांना ज्या वेळेला 33% आरक्षण द्यायचं होतं त्यावेळेला महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होतं की ज्यांनी महिलांना राजकारणामध्ये सामील करून घेऊन 33% आरक्षण दिलं. त्यावेळेला स्वतःच्या पक्षातले ज्येष्ठ मंडळी सहकारी त्यांना विरोध करत होते, पण साहेबांनी ते ऐकलं नाही. जे योग्य आहे, राज्याच्या हिताचं आहे, देशाच्या हिताचं आहे, त्याच्या बाबतीमध्ये करायचं. दुष्काळाच्या बाबतीमध्ये तर पवारसाहेबांनी केलेल्या कामाला तोडच नाही आहे. मग दुष्काळी असेल, आलेला अवकाळी पावसामुळे शेतीचं झालेलं नुकसान असेल त्या कामामध्ये, किंवा डिझास्टर ज्यावेळेला होतं त्यावेळेला धावून जाण्यामध्ये पवारसाहेबांचा कोणीच हात धरू शकत नाही. आपण पाहिलं 1992-93 साली ज्यावेळेला किलारी आणि लातूरला भूकंप झाला त्यावेळेला अर्ध्या रात्रीमध्ये त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. सतत 8 दिवस त्या ठिकाणी लक्ष देऊन त्यांनी त्या ठिकाणचं भूकंपाची सगळी खडी केली. बॉम्बस्फोटाच्या वेळेला सुद्धा पवारसाहेबांचं कर्तृत्व आपलं पाहिलं. 24 तासामध्ये मुंबई पुन्हा पूर्वपदावरती आणली आणि मग बेस्ट असेल, लोकल असेल, सुरू करण्याचा प्रयत्न केला. अशी अनेक उदाहरणं पवारसाहेबांच्या बाबतीत देता येतील नक्की. ज्याला आव्हानं स्वीकारण्यामध्ये आणि त्याच्यावरती मात करण्यामध्ये आनंद असतात असे शरद पवार आहेत. नक्की नक्की. आणि अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा हा प्रवास तितकाच दांडगा राहिला. हेमंत टकले यांचा आवाज आता आपल्यापर्यंत पोहोचतोय. हेमंत सर, तुमची पहिली प्रतिक्रिया 22 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला झाली आणि या 22 वर्षांचा प्रवास तुम्ही पाहिला असेल. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पूर्वीचे जे नेते कार्यकर्ते होते त्यांची भावनिक अटॅचमेंट, इमोशनल अटॅचमेंट सुद्धा असायची पक्षाबरोबर आणि त्या पक्षप्रमुखांबरोबर सुद्धा. तो सगळा काळ सुद्धा तुम्ही जवळून पाहिला असेल आणि तसंच तुमचं नातं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे. हेमंत सर, मला असं वाटतं की 10 जून 1999 ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यावेळेला मुंबईच्या शिवाजी पार्कवर गर्दी मावत नव्हती, रस्त्यावर गर्दी ओसंडून वाहत होती. इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या जनतेने प्रतिसाद देऊन या पक्षाची स्थापना झाली. त्यावेळेला जे मुद्दे होते त्यामध्ये प्रामुख्याने मुद्दा होता की तुम्हाला स्वतःला ज्या पद्धतीचं राजकारण करायचं आहे त्यासाठीची जी एक हायरार्की तयार करायला लागते ती कशी करायची आणि पक्षामधली अंतर्गत लोकशाही असलीच पाहिजे या आग्रहासाठी या पक्षाची स्थापना झाल्यानंतर, आपल्याला माहिती आहे की 99 साला पहिल्यांदाच निवडणुकीतून आल्यानंतर जेव्हा सत्तेत सहभागी होण्याचा प्रश्न आला तेव्हा जाणीवपूर्वक पवारसाहेबांनी त्यावेळची तरुणाईतली जी पिढी होती, मग ते आत्ताचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील असतील, अजितदादा पवार असतील, दिलीप वळसे पाटील असतील, या सगळ्या लोकांना घेऊन एक तरुण नेतृत्वाची फळी, त्यांनी आर आर पाटील असतील त्यावेळचे, या सगळ्यांना घेऊन एक नवं राजकारणातलं रूप नव्या पिढीचं असं दिलं आणि पवारसाहेबांचा स्थापनेपासून आजपर्यंत तोच प्रयत्न राहिलेला आहे की ही सूत्र जी आहेत ती रिले रेस सारखी आपण नेहमी पुढच्या पिढीकडे सोपवली पाहिजे. त्या दृष्टीने पक्षाची बांधणी सातत्याने होत राहिली. ती बांधणी होत असताना पवारसाहेबांनी जे नियम किंवा जे एक प्रकारचं सूत्र पक्ष चालवताना दिलं होतं त्यावेळेला समाजातल्या उपेक्षित घटकांच्या सगळ्यात जवळचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख कायम राहिली पाहिजे.
मग ते मागासवर्गीय असतील, अल्पसंख्याक असतील, आणि जे जे उपक्रम म्हणून पक्षाच्या वतीने घेतले जातील त्या सगळ्यामध्ये आधीपासून सगळ्यांचा सहभाग मॅक्झिमम कसा राहील याकडे प्रामुख्याने लक्ष पुरवलेलं गेलं. त्याचप्रमाणे पवार साहेबांनी 4 वेळेला मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर जे जे महत्वाचे निर्णय घेतले होते जे पुढे राष्ट्रीय धोरण म्हणून सगळीकडे स्वीकारले गेले, उदाहरणार्थ देशातलं पहिलं महिला धोरण पवार साहेबांनी 93-94 मध्ये आलं. देशामध्ये कुठलीही आपत्ती आली तर कशा प्रकारे आपण जायला पाहिजे ते लातूरच्या भूकंपानंतर त्यांनी दाखवून दिलं. त्याचाच परिणाम म्हणून पुढे गुजरातमध्ये हे झाल्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपची स्थापना झाली आणि त्याचं प्रमुख पद त्या काळी तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांनी पवार साहेबांकडे सोपवलं होतं. याचा एक अर्थ पक्षाचं काम करत असताना साहेबांनी सांगितलेलं होतं की जेव्हा जेव्हा असे संकट काळ येतो त्यावेळेला पक्षापेक्षा सुद्धा सामान्य माणूस महत्वाचा आहे आणि त्याला तुम्ही कशी मदत करू शकाल. मग गेल्या काही वर्षातले असे अनेक प्रसंग आपल्याला सांगता येतील की पक्षाचं राजकीय काम निवडणुकांच्या वेळचं वेगळं, निवडणुकीच्या नंतर किंवा निवडणुकीच्या आसपास नसताना सुद्धा तुम्हाला सातत्याने लोकांमध्ये राहून तळागाळातल्या माणसाच्या विकासाचं काम तेच राजकारण तुम्हाला करण्याची आवश्यकता आहे आणि तोच सिद्धांत घेऊन आजपर्यंत 22 वर्षाचा हा प्रवास आम्ही सगळेजण बघत आहोत. आम्हाला आता त्यावेळच्या पिढीनंतर आता जी नवी तरुणाई आहे 2019 निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल की ही तरुणाई एका नव्या अर्थाने पुन्हा एकदा पवारांशी जोडली गेली. त्यावेळेला त्या एका घटनेने साताऱ्यातल्या एका घटनेने महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण बघितलं. कारण त्यावेळेला तुम्हाला जर आठवत असेल की त्या निवडणुकीच्या अगोदरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षाला अपयश मिळालेलं होतं, बरेचसे लोक सोडून गेलेले होते, तरी सुद्धा आमचा पक्ष मैदान सोडत नाही, लढाई शेवटपर्यंत आम्ही लढतो या निर्धाराने जेव्हा माणूस उभा राहतो आणि त्यावेळेला जेव्हा त्यांनी ते सांगितलं आणि अशा या महाराष्ट्रानी भरभरून प्रेम दिलेल्या नेत्याबद्दल जेव्हा बाहेरून आलेले लोक काहीतरी चुकीचं बोलायला सुरुवात करतात, चुकीचा प्रचार करायला सुरुवात करतात, त्यावेळेला काय उत्तर द्यायचं हे उत्तर 19 जनतेने महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं आणि त्यामुळेच पक्षाची ही जी ताकद आहे, पक्षाचा जो आत्मा आहे, स्पिरिट आहे, जो दढवय्य वृत्ती आहे ती कायम ठेवून आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत काम करणारा पक्ष हीच राष्ट्रवादीची ओळख राहिली पाहिजे. अगदी हेमंत सर, खरं तर खूप बोलण्यासारखं आहे, भरभरून तुम्ही बोलता आहात आणि आम्हाला ऐकायचं सुद्धा आहे. सचिनजी, आपल्याशी सुद्धा संवाद साधते एक छोटासा ब्रेक घेऊया. 22 वर्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पहाडासारखं 80 वर्षाहून अधिक वयाचं या पक्षाचं नेतृत्व, या सगळ्या आठवणी आपण जाणून घेणार एका छोट्या ब्रेक नंतर. पहा फक्त News 18 लोकमत. 22 वर्षांची NCP या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. सचिन अहिर, शिवसेनेचे नेते, आपल्यासोबत आहेत. अंकुश काकडेसुद्धा आणि हेमंत टकलेसुद्धा आपल्यासोबत आहेत. या दोघांशी आपण बोलूया. पण सचिनजी, 20 वर्षांच्या तुमच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संबंधांमध्ये किंवा ऋणानुबंधांमध्ये एखादा वेळ, म्हणजे एखादा निर्णय आपण घेतो आणि एखादा काळ गेला की मग आपल्याला कळतं यस दिस इज द राईट डिसिजन, असं या 20 वर्षात तुमच्या बाबतीत कधी घडलं की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहात आणि दिस इज द राईट डिसिजन, आणि आता तुम्ही काय मिस करताय? दोन गोष्टी आहेत. मी एक तर भाग्यवान मी समजतो की 20 वर्ष मला अशा एका पक्षामध्ये आणि विशेषतः पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली ज्यामध्ये मला निवळ मान प्रतिष्ठा पद हे मिळालं नाही तर एक कौटुंबिक नाता जुळून जाण्याचं काम झालं आणि उपयोगाने तोच आज महाविकास आघाडी झाल्यानंतर माझ्यासारखा तो कार्यकर्ता ज्यांनी 20 वर्ष एका पक्षाला वाढवण्याची भूमिका घेतली आणि ज्यावेळी पक्ष सोडताना ते पक्ष तुटला नाही पाहिजे तोडता कामा नये ही भूमिका घेऊन मी ज्यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि मला या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल की त्यावेळी आदरणीय उद्धवजींनी पण सांगितलं की सचिन पुढचा पक्ष तोडून आम्हाला नाही पाहिजे, जोडणारी आम्हाला लोक पाहिजे. आणि तोच जो कौटुंबिक नाता तिथे होता आज तोच कौटुंबिक नाता आज उद्धवजी करताना मला पाहायला मिळतात. मला या गोष्टीचा उल्लेख यासाठी करावा लागेल की आदरणीय पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांची काळजी घ्यायची. मी प्रवेश केल्यानंतर उद्धवजींचे पण प्रवेश झाल्यानंतर 2-3 वेळा दौऱ्यामध्ये फोन आला, सचिन कसं वाटतंय, काय चाललंय, कसं झालंय, आमची लोक सर्व व्यवस्थित सांभाळून घेत आहेत की नाही. हा कुठं कौटुंबिक आहे आणि एक लहान भावासारखा किंवा एक सहकारी म्हणून आदित्य ठाकरेजी मिळाले असं एक कौटुंबिक नाता झाला. मी भाग्यवान हा शब्द यासाठी वापरला त्यावेळी मी जे निर्णय घेतला होता
यावेळी काँग्रेस पक्ष सोडून आम्ही राष्ट्रवादीमध्ये एकत्रित झालो, ज्याचा उल्लेख मी वारंवार केलं की त्यावेळी देखील मी राष्ट्रमिल मधून संघाचा अध्यक्ष झालो, अर्थात एक संघर्ष आंदोलन ह्याच्यातून जरी झालो तरी साहेबांनी ते करण्याचं काम केलं होतं. त्यावेळी देखील काँग्रेस पक्षाबरोबर मी राहिलो असतो तर सत्ता मिळाली असती, पण त्यावेळी सत्ता बाजूला ठेवून आम्ही राष्ट्रवादीमध्ये सर्वजण एकत्रित सामील झालो, राष्ट्रमिल मतदारसंघ घेऊन सामील झालो. आणि आमदार होऊ मंत्री होऊ काय मिळेल नाही मिळेल ही कुठची अपेक्षा न ठेवता त्यांनी काम केलं, ते पक्षांनी आणि आदरणीय पवार साहेबांनी दिलं आणि जीवभावातली लोक त्या पक्षामध्ये घडवण्याचं काम झालं आणि तो नाता देखील झालेला. आणि म्हणून ते नक्कीच निश्चितपणे मी मिस करतो, पण मी भाग्यवान परत एकदा यासाठी सांगतो की ही आघाडी त्यावेळी झाली फार पुढे खारीचा वाटा ज्यावेळी मला घेता आला, माझ्यापेक्षा जास्त अति उत्साही किंवा आनंदी हा दुसरा कुठचाच माणूस नव्हता. कारण ज्यावेळी आम्ही राष्ट्रवादीमध्ये असताना आम्ही शिवसेनेची स्तुती मुंबईमध्ये करायचो, संघर्ष एका काळामध्ये अनेक वर्ष 20 आणि मला मला असं कायम तुम्ही सगळे बोलता तेव्हा असं कायम वाटतं की राजकारण समाजकारण एक युवा नेतृत्व तुम्हा सगळ्यांमधनं शरद पवारांनी जाणीवपूर्वक घडवलं की फक्त एकच व्यक्ती एकाचाच पक्ष आणि मग बाकी सगळे ऐकणार असं न करता इतकी वर्ष सातत्यानं नेतृत्व घडवण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. पुन्हा एक ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे, एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा चर्चेत सहभाग घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बावीस वर्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवासाविषयी आपण बोलतोय आणि 45 मिनिटांमध्ये किंवा एक तासामध्ये हे बोलणं अजिबात शक्य नाही आहे. हेमंत सर, शेवटच्या प्रश्नासाठी तुमच्याकडे येते, जर शरद पवारांना भविष्यामध्ये एनसीपीची धुरा कुणाकडे सोपवायची असेल तर तुम्हाला काय वाटतं, सुप्रिया सुळे, अजित दादा की अजून तिसरं कोणी? हा नेहमी प्रश्न विचारला जातो, पण मला आपल्याला निश्चितपणे सांगायचंय की सामुदायिक नेतृत्वाची जी एक फळी साहेबांनी उभी केली 99 पासून, त्यामुळे ह्यापैकी कुणीही जरी सूत्र घेतली पवार साहेबांच्या कडनं तरी ते सगळ्यांना बरोबरच घेऊन चालणार आहेत. आणि ज्याप्रमाणे पवार साहेबांनी आपल्या बरोबरच्या सगळ्या सहकाऱ्यांना कायम बरोबर ठेवलं, त्यापैकी जो कोणी पवारांच्या नंतर किंवा पवार यांच्याकडे सूत्र देतील ते सुद्धा त्याच निष्ठेनी आणि त्याचप्रमाणे सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं भविष्यात सुद्धा काम करतील. कारण असं आहे ना की पवार साहेबांनी जी शिकवण घालून दिली, मला एक कुसुमाग्रजांची ओळ त्या निमित्ताची आठवते, असाच एकटा चालत राहीन वादळ घेऊन खांद्यावरती. हा खांद्यावर वादळ घेऊन जाणारा, माझीच धरती माझच आकाश म्हणणारा, ही शिकवण त्यांनी अजितदादांना दिली, सुप्रियाताईंना दिली, जयंतरावांना दिली, पक्षाच्या सर्व नेत्यांना दिली आणि त्या नेत्यांमधून जे तयार होईल तेच नेतृत्व. हेमंत सर, तुम्ही ही कवितेची ओळ म्हटल्यानंतर तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर, म्हणजे तुमच्या समोर तर फार मोठा इतिहास असेल पण माझ्यासमोर तर पटकन ही पावसातली जी लेटेस्ट सभा होती शरद पवारांची ती डोळ्यासमोर उभी राहिली. अंकुश सर, अगदी 30 सेकंदांमध्ये तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं नेतृत्व करणारी असंख्य मंडळी आहेत, ज्याचा उल्लेख या ठिकाणी हेमंतरावांनी केला. जयंतराव असतील, छगन भुजबळ असतील, अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील किंवा इतर सुद्धा जे, आणि पवारसाहेबांनी जाणीवपूर्वक तरुण नेतृत्वाला वाव दिलेला आहे की यानंतर जे राजकारण करायचं आहे ते राजकारण तरुणांनी करायला हवं आणि त्यासाठी मुक्त असताना त्यांनी त्यांना दिलेलं आहे. ज्याला कुणावरती पवारसाहेब संधी देतील त्याला आम्ही सगळेजण साथ देऊ, पवार साहेबांचं मार्गदर्शन राहील. आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकच सांगतो की आज 22 वर्षाचं आहे, 3 वर्षानंतर आम्ही 25 वर्षाचे होणार आहोत, 3 वर्षानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत. या निवडणुकीमध्ये 100 आमदारांची संख्या पवारसाहेबांना द्यायची अशा प्रकारचा निश्चय आज आम्ही बाबासाहेब वर्धापन दिनाच्या निमित्ताने केलेला आहे. वा वा, एक एक शेवटची फक्त जाता जाता प्रतिक्रिया सचिनजी, आजच्या दिवशी तुम्हाला जर काही आठवण सांगायची आहे शरद पवारांविषयी किंवा पक्षाविषयी, एक गोड आठवण जाता जाता काय सांगाल? नक्की खूप आठवणी आहेत, पण मला वाटते आठवण सांगण्यापेक्षा जे नेतृत्व त्यांनी सांगितलं की त्यांनी फक्त पहिली फळी नाही केली, दुसरी नाही केली, तिसरी नाही, चौथी फळी पण तरुणांची त्यांनी केलेली आहे आणि हे कोणी नकारू शकणार नाही. आणि म्हणून पक्ष कोणी आला आणि कोणी गेलं, मी त्यावेळी देखील बोललो होतो पक्ष सोडताना, पक्ष राहतो आणि ही नक्कीच त्या स्तरावरती आणि वैचारिक राहील. आणि आदरणीय साहेबांचं नेतृत्व हा सामूहिक नेतृत्वाची जोड जी त्यांनी घालून दिलेली आहे, एवढे
नेतेमंडळीना एकत्रित एका पक्षामध्ये ठेवणं नक्की. सचिनजी क्षमा करा, थांबवावं लागतंय. आपल्या तिघांचेही आभार या चर्चेमध्ये सहभागी झालात. 22 वर्षांची NCP याविषयी आपण बोलत होतो. कार्यक्रमात इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.